मी मनोज चव्हाण हे कशा पर मी राहणार डैनी तालुका डिग्रज जिल्हा यवतमाळ. मी ह्या गावाचे नागरिक. तर हे बीज प्रक्रिया कशा प्रकारे आपल्याला करायची आहे हे आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगणार आहोत. तर हे आपला जैविक कंपनीचा हा औषध आहे बायोला संमिश्र द्रव्य जैविक खाद आहे. तर आपल्याला आता सोयाबीनमध्ये आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. तर आपल्याला कशा प्रकारे करायची आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. प्रति किलो हा बायोला 25 मिली वापरायची आहे आपल्याला. तर अशा पर आपण 25 मिली समजा बायोला जर घेतला समजा आपण एक प्रति एक किलोला त्याची बीजप्रक्रिया करून समजा आपल्याला याला करून समजा अशा प्रकारे करून समजा आपल्याला याला सावलीतनी सोकू घालायचं आहे. मग आपल्याला याची पेरणी करायची आहे. हे औषध आपण वापरल्यानं समजा जे आपल्या शेतातनी समजा खोडमाशी वगैरे असते समजा ते असे कीटकनाशक असते तर म्हणजे कसं जे उगवण शक्ती जी असते तर याची चांगल्या प्रकारे होऊ शकते या औषधीला. याच्यामुळे आपण यांना वापरत असतो. धन्यवाद.